ब्रेकनंतर लेडी स्पेशल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. चॉकलेट्स, खेळणी, कपडे लत्ते यासाठी हट्ट करणारी अनेक मुलं आपण नेहमीच बघत असतो, परंतु आम्ही नूतनच्या आगळ्या वेगळ्या शौचालयाच्या बालहट्टाची कहाणी दाखवली होती. तिच्या बालहट्टाची जिल्हा परिषद प्रशासनानं तर कुठलीही दखल घेतली नाही, परंतु ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी झी मीडियाच्या बातमीची दखल घेत नूतन हिला बुलढाणा जिल्ह्याची स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यातल्या चिंचपूर इथल्या विष्णू धोरण आणि त्यांचं कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यानं त्यांच्याकडे शौचालय नव्हतं. विष्णू यांना नूतन नावाची कन्या आहे. ती गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकते. गेल्या काही दिवसांपूर्वी नूतनच्या शाळेत आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या चिमुकल्यानं आपल्या पालकांकडे आपल्या घरीच शौचालय बांधा असा हट्ट धरला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं शौचालय बांधण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना पडला. नूतनच्या आजीनं आपल्या हातातल्या 250 ग्रॅम चांदीच्या पाटल्या आणि आईनं गळ्यातलं सौभाग्याचं लेणं असलेलं 5 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बुलढाणा अर्बन बँकेत आपले दागिने गहाण ठेवून घरी शौचालय बांधलं. नूतनच्या अनोख्या बालहट्टाची कहाणी झी 24 तासनं दाखवली. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यवंशी यांनी या कुटुंबाला 8,888 रुपयांचा धनादेश पाठवला. आम्ही स्वतःहून संडास बांधला. स्वच्छ भारत अभियान एवढे राखता तरी आमच्या घरी कोणीच पळाले, अजून अधिकारी यायला रिकामा नाही. आम्हाला खर्च लागून गेला, पण तो बिचारा आमचा माणूस कोणीच नसताना त्यांना 8,000 आम्हाला चेक पाठवला. शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात येतो, परंतु हे अभियान राबविताना अधिकारी मात्र निरुत्साही दिसून येतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिंचपूर येथील नूतनीची संडासाची बालहट्टाची कहाणी झी 24 तासने प्रसारित केली. त्यानंतर या ठिकाणी अधिकारी येऊन भेट देतील अशी अपेक्षित होती, परंतु एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. उलट पुणे येथील सूर्यवंशी यांनी या कुटुंबाला मदत करत 8,888 रुपयाचा चेक पाठविला. त्यामुळे हे अभियान फक्त कागदोपत्री राबविण्यात येत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते. जिल्हा परिषद प्रशासनानं याची दखल घेतली नाही, पण ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी झी 24 तासच्या या बातमीची दखल घेत धोरण कुटुंबाचा यथोचित सन्मान करत नूतन धोरण हिची बुलढाणा जिल्ह्याची स्वच्छ भारत अभियानाची स्वच्छता दूत म्हणजेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा केली. तिच्या हस्ते चिखली तालुक्यातल्या हातणी इथल्या शौचालयाच्या बांधकामाचं भूमिपूजनही केलंय. झी 24 तासनं खऱ्या अर्थानं तिनं जो धरलेला बालहट्ट तो आई वडिलाला पुरा करायला लावला. आणि एका लहान लेकरानं, सावित्रीच्या लेकीनं खऱ्या अर्थानं या शौचालयाचं महत्त्व, स्वच्छतेचं महत्त्व हे महाराष्ट्राला, देशाला खऱ्या अर्थानं पटवून दिलेलं आहे. ग्रामीण स्वच्छता मंत्री म्हणून तिला ब्रँड अँबॅसेडर करण्याचा निर्णय मी या ठिकाणी घोषित केलेला आहे. घरी संडास बांधायचे म्हणून मी माझ्या आईकडे असा हट्ट धरला की आई आपल्या घरी शौचालय बांधायचे, मी उघड्या जाणार नाही. मग माझ्या आईने आणि आजीने माझा हट्ट पूर्ण केला आणि माझ्या घरी संडास बांधला. एकूणच नूतनचा आदर्श संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या नागरिकांनी घेऊन येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण बुलढाणा जिल्हा ते हागणदारी मुक्त करतील यात शंका नाही. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.